सरकारने केलेला आहे. मोदींवर जे मोदींनी सत्तेवर आल्यानंतर शहांवर असलेले जे आरोप होते ते हटवले गेले. मला वाटतं संजय राऊत न बोललेलं बोला. ते काहीही निरर्थक ते बोलत असतात, वाटेल तशी वायफाय बडबड करत असतात, काही बोलतात ते सकाळपासून. त्यांच्या जिभेला काही हाडच झालेलं नाहीये, त्यामुळे मला वाटतं त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यावं हे काही मला योग्य वाटत नाही. विमा जो आहे अनेक शेतकऱ्यांना गेल्या वर्षाचा देखील भेटलेला नाही, खूप मोठं नुकसान गेल्या वर्षी झालं होतं, यावेळेस देखील संख्या कमी झालेली विमा काढणाऱ्या त्याचमुळे झालेली, त्याबद्दल काय सांगाल? नाही, निश्चित विम्याच्या बाबतीमध्ये विमा कंपन्यांना आता मी तर फार त्यांच्या शरीर उलट तपासणी मी घेतो. कालही लातूरला नांदेडला मी बैठकीत होतो, त्याही ठिकाणी हा विषय होता, जळगावला हा विषय होता. खरं आहे काही प्रमाणामध्ये विमा कंपन्या ज्या आहेत त्यांनी म्हणजे चुकीचे काम ते करतायत, स्पष्ट सांगायचं असतं. आणि या बाबतीमध्ये कॅबिनेटमध्ये वारंवार चर्चा झाली, मंत्रिमंडळाच्या बैठकीतही वारंवार चर्चा झाली. आम्ही मुख्यमंत्री मोदींना त्या संदर्भामध्ये भेटलेलो आहोत, कृषी मंत्र्यांशी आम्ही वारंवार बोलतो आहोत, पण या संदर्भामध्ये आता थेट दिल्लीपर्यंत त्या ठिकाणी आम्हाला जावं लागणार आहे. आणि मला असं वाटतं की खरं शेतकऱ्यांवर काही प्रमाणामध्ये विमा कंपन्या अन्याय करतायत आणि त्यांना निश्चित वेठीवर आणण्यासाठी सरकार अगदी पूर्ण प्रयत्न करत आहे.